नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इत्ता पहिलीच्या खेळू करू शिकू या पाठ्यपुस्तकातील चित्र हा घटक आणि त्या अंतर्गत येणाऱ्या गंमत रेषेची यातील काही कृती बघणार आहोत. तुम्ही तयारच असाल तर सर्वप्रथम आपल्यासमोर एक पांढरा कागद घ्यायचा आहे आणि एक पेन घ्यायचा आहे. सर्वप्रथम बघा, आपल्याला आडव्या रेषा घ्यायच्या आहेत डावीकडून उजवीकडे. या पद्धतीने आडव्या रेषांचा सराव करणे अपेक्षित आहे. तदनंतर आपण बघूया उभ्या रेषा. उभ्या रेषा, डाव्या रेषा ह्या आपण डाव्या साईडकडून उजव्या साईडकडे घेतलेल्या आहेत, तर उभ्या रेषा आपल्याला वरपासून खालीच्या भागापर्यंत घ्यायच्या आहे. तर बघा, त्यासाठी या पद्धतीने जास्तीत जास्त सरळ रेषा आपल्या कशा येतील ते काढण्याचा आपल्याला सराव करायचा आहे. तदनंतर आपल्याला बघायचे आहे, पुढचे आहे तिरकस रेषा. ही कृती करताना नक्कीच तुम्हाला आवडेल. तर तिरकस रेषामध्ये आपल्याला या पद्धतीने तिरकस रेषा काढून घ्यायच्या आहेत. तिरकस रेषा यांचा सराव झाल्यानंतर आपण पुढचा घटक बघणार आहोत, ते आहेत वक्राकार रेषा. वक्राकार रेषांमध्ये आपण ज्या पद्धतीने इंग्रजीचा एस काढतो किंवा पाण्याचा प्रवाह आपल्याला दिसतो त्या पद्धतीने आपल्याला रेषा काढायच्या आहेत. या पद्धतीने वक्राकार रेषांचा आपल्याला सराव करणं अपेक्षित आहे. थोडंफार मागे पुढे किंवा आणखी काही झाल्या तरी काही फरक पडत नाही. त्याच्यानंतर पुढच्या आपण रेषा बघणार आहोत. तर बघा, हा एक कट मार्कर पेन आहे. तर यामध्ये आपण याचा बारीक रेषांसाठी सरावसुद्धा करू शकतो. त्याच पद्धतीने जाड आपल्याला रेषेची जाडी जर वाढवायची असेल तर या पद्धतीने या रेषेची आपल्याला जाडी वाढवता येते. या पद्धतीने सराव झाल्यानंतर त्याची एक पॅटर्न आपल्याला इथं दिसणार आहे. त्यानंतर पुढे आपण जाऊया झिकझॅक रेषा. तर बघा, रोडावर जाताना आपल्याला काही स्पीड ब्रेकर लागतात आणि त्यावेळेस गाडी आपली आदळत जाते. त्या पद्धतीने इथेसुद्धा या रेषांचा आपल्याला असा सराव घ्यायचा आहे. वेगवेगळ्या रंगांचा वापर तुम्ही यासाठी करू शकता. बघा, त्यानंतर चॉकलेटी रंगाचा वापर झाल्यानंतर आपण जांभळा रंगाचा वापरसुद्धा याच्यासाठी करू शकतो. आणि त्यानंतर आणखी तिसरा रंग, या पद्धतीने आडव्या रेषा, त्याच्यानंतर उभ्या रेषा, तिरकस रेषा, वक्राकार रेषा, त्यानंतर रेषांचा एक वेगवेगळ्या पद्धतीच्या रेषा, त्यानंतर झिकझॅक रेषा याचा आणि वेगवेगळ्या रंगांचा वापर आपण यासाठी करणार आहोत. रेषांचा सराव झाल्यानंतर पुढे काही सोपे आकार आपल्याला काढायचे जे आपल्याला आपल्या नजरेसमोर दिसत असतात. जसं शाळेमध्ये गेल्यानंतर 15 ऑगस्टला आपण बघत असतो तो झेंडा, तर उभी रेषा आणि त्रिकोण यांच्या साह्याने आपण झेंडा काढलेला आहे. त्यानंतर रस्त्यावर जाताना तुम्हाला अशा काही पाट्या दिसत असतात तर त्याचासुद्धा सराव करणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढे बघा, एक छोटीशी रेषा आणि त्याला झाड कशा पद्धतीने होईल, तर बघा छोट्याशा रेषेने आपण तयार केलं आहे एक सुंदरसं झाड. त्यानंतर पुढे बघूया, तुम्ही वाचत असणारं पुस्तक आपल्याला काढायचं आहे, तर त्यावेळेस दोन तिरकस रेषा म्हणजे जो इंग्रजी व्ही आकार आहे आपला त्या पद्धतीने काढायचा. त्याला आता कोणता आकार झाला, वाय. आणि या वायला पुन्हा तुम्हाला या पद्धतीने असं इथे सराव झाल्यानंतर या पद्धतीने आपण पुस्तक काढू शकतो. त्यानंतर पुढे आहे, आपल्या घरी लाईट गेल्यावर आपण मेणबत्ती पेटवत असतो, तर त्यासाठी बघा तुम्ही
या पद्धतीने मेणबत्तीचा हा भाग काढून घ्यायचा आहे आणि त्याला या पद्धतीने ज्योत पण दाखवायची आहे. त्यानंतर पुढे आपण चित्र बघणार आहोत ते आहे तुम्हाला आवडणारी कुल्फी. तर त्यासाठी बघा आपण किंवा बर्फाचा गोळा आणि त्याला काढायची आहे एक काडी. त्यानंतर पुढे बघा आपल्याला पावसाळ्यामध्ये पावसापासून रक्षण करणारी छत्री काढायची. त्यासाठी काय करायचं आहे, वक्र रेषा काढायची आहे. तदनंतर त्याला असं या पद्धतीने जोडून घ्यायचं आहे. हा रेष छत्रीचा वरचा भाग झाला आणि त्याला आपण धरत असणारी त्याची दांडी. या पद्धतीने सोप्या पद्धतीने आपण छत्रीचा सराव केलेला आहे. त्यानंतर पुन्हा बघा एखादं झाड किंवा आपल्याला रोप काढायचं असेल तर त्यावेळेस अशी रेषा काढायची. इथे या पद्धतीने पान काढायचं आणि या पद्धतीने आपण छोटंसं रोपटं इथं काढू शकतो. आता तुम्ही म्हणाल हे सोपे आकार झाले, मग माणसाची आकृती आपल्याला जर काढायची असेल ती सुद्धा सोपी आहे. हे बघा, त्यासाठी उभी रेष काढायची, त्यानंतर त्यावर एक गोल दाखवायचा आणि त्याला या पद्धतीने दोन हात आणि या पद्धतीने पाय. नक्कीच तुम्हाला वारली पेंटिंगची यावरून आठवण झालेली असेलच. या पद्धतीच्या सोप्या आकारांचा आपला सराव झाल्यानंतर आपल्याला पुढचा भाग बघायचा आहे.